नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्व? बरे आहेत ना? आय होप तुम्ही सगळेजण बरे असतीलच. मित्रांनो, मी आज मॉर्निंगलाच आपले 50K सेलिब्रेशनचा व्हिडिओ अपलोड केलाय. तुमच्यापैकी हा व्हिडिओ कोणी बघितला का मला नक्की माहित नाही. अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा बघा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये पिंक केले. नक्की जर व्हिडिओ चेक करा. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही कमेंट्स नाही केले तर प्लीज जाऊन कमेंट्स करा. त्या व्हिडिओमधली मी एक कमेंट पिक करणार आहे. एक किंवा दोन कमेंट पिक करेल, लकी ड्रॉ कोणा तरी भेटेल, त्याला मी छोटंसं एक गिफ्ट देणार आहे. ते काय गिफ्ट आहे तुम्हाला सांगेलच व्हिडिओचे एंडिंगला. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. पण तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर पहिली तुम्ही जाऊन ती व्हिडिओ बघा, नंतर तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आजच्या ह्या न्यूज व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, तुम्ही ही व्हिडिओ पण मिस करू नका. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली बघूया. पहिली न्यूज आहे श्रद्धा पवारच्या बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी कालच्या व्हिडिओमध्ये, तिने इंस्टाग्राम वरती काही पिक अपलोड केलेत. मग सगळं मी एक्सप्लेन केलं तर ह्या न्यूज व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ बघितले असेलच. तसं तिने अजून काही इंस्टाग्राम वरती नवीन पिक अपलोड केलेत, त्याबद्दल तिने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. सो मी काल एक फोटो अपलोड केलेला आणि आज सुद्धा केलेला. सो तुम्ही पाहिला नसेल तर लगेच जाऊन प्रोफाईल चेक करा. फोटो अपलोड केलेला आहे, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सेव्ह करायला विसरू नका. आणि उद्या सुद्धा फोटो होणार आहे. सो स्टे ट्यून अँड कीप सपोर्टिंग. लव यू ऑल. आय एम नॉट इनॲक्टिव्ह, मी ॲक्टिव्ह आहे, मी पाहते सर्व. आणि मी लवकरच लाईव्हसुद्धा येईन आणि रेग्युलर अपलोड करत आहे मी पोस्ट. असंच प्रेम असू द्या. यही नाही, अभी और सुनिए गाइस, आपले लवकरच 1.3 मिलियन सुद्धा होणार आहेत. सो कीप सपोर्टिंग, लव यू ऑल. आणि नक्की डेली पोस्ट पाहत रहा, फक्त आणि फक्त श्रद्धा पवार इंस्टाग्राम हँडलवर. रुको जरा, सबर करो. मित्रांनो, श्रद्धा पवार पण लवकर आता युट्यूब वरती ऍक्टिव्ह होणार आहे. तिने इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, ती लवकर युट्यूब वरती एक नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड करेल. तिच्या युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब नाही केलं असेल तर. तिच्या आता युट्यूब चॅनलची पण तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही त्या व्हिडिओचे कोणकोण मूड बघते मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे पायल पाटील बद्दल. तिचा एक इंटरव्ह्यू घेतलाय लोकमासकी या युट्यूब चॅनलनी. तर लवकर आपला पायल पाटीलचा पण इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बघायला भेटेल लोकमासकी या युट्यूब चॅनलवरती. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, सबस्क्राईब करून ठेवा. त्याबद्दल या लोकांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केल्या. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे पोपटा या सॉन्ग बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी कालच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सॉन्ग येते मराठी म्युझिक टाउन या युट्यूब चॅनलवरती. त्यासाठी त्यांनी पोस्टर अपलोड केलं होतं, त्याचं नाव रिव्हील केलं होतं. मग त्या सॉंगमध्ये कोणकोण त्यांनी रिव्हील नाही केलं होतं. तुम्हाला बोललो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, मला वाटतं गायत्री आणि अक्षय भाव असेल म्हणून. आता गायत्री तर हाय कंपन झालीच आहे, तिचा एक प्रमो आलाय 4 वाजता. आता जस्ट 4 वाजलेच आहे, प्रमो अपलोड झाला असेल. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्रमो. अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्रमो प्लीज जाऊन बघा. त्या प्रमोची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. हॅलो एव्हरीवन. सो माझं नवीन सॉन्ग येत आहे फुपाटा, आणि सॉन्ग येत आहे आपल्या विजयदादाच्या चॅनलवरती म्हणजेच मराठी म्युझिक टाउनवरती. सॉन्गचा प्रोमो 4 वाजता येणार आहे. सो खाली लिंक देते, प्रोमो बघा, नक्की सांगा प्रोमो कसा वाटला. मित्रांनो, ह्या सॉंगचा फर्स्ट प्रोमो अपलोड केलाच आहे, म्हणजे गायत्रीचं नाव रिव्हील केलंच आहे. पण त्या सॉंगमध्ये गायत्रीच्या बरोबर कोणकोण आहे त्यांनी रिव्हील नाही केलं, क्वेश्चन मार्क टाकले. तुम्हाला काय वाटतं कोण असेल आणि कोण असला पाहिजे त्याचं नाव मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, मला असं का वाटतंय त्या सॉंगमध्ये दोघं जण नसतील म्हणून, 4-5 जण असतील म्हणून, हे ग्रुप डान्स असेल असं मला तर वाटतंय अजूनपर्यंत. जसं मला काही मी कंपन सांगू शकत नाही, जास्त मला काही इन्फॉर्मेशन नाही भेटले. जेव्हा पण इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला सांगेलच मी आपल्या व्हिडिओमध्ये. रुको जरा, सबर करो. मित्रांनो, आपल्या एका सबस्क्रायबरने मला इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता पोपटा या सॉंगमध्ये गायत्रीच्या ऑपोजिटला विशाल भाई आहे म्हणून. तिने एक मला इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केली. तुम्ही स्टोरी चेक करा आणि त्यामध्ये विषय माझे नाव पण घेतले पोपटा सॉन्गचं. तुम्ही पहिली स्टोरी बघून घ्या. माझा झाला या गावात पोपटा, इथे काळजाच्या रानात उठला या इश्काचा पोपटा. मित्रांनो, विषय बाहेर पोपटा सॉन्गचं नाव घेतलंय. तुम्ही परत जरा व्हिडिओ पाठी घ्या, 4:32 आणि व्हिडिओ नीट चेक करा. विषय बाई काय बोललाय मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. मला दोघा तिकडे मेसेज केले इंस्टाग्राम वरती, ही स्टोरी चेक कर, तरी पोपटा सॉन्गचं नाव घेतलंय विशाल बाईनी म्हणून. तुम्ही पण मला प्लीज चेक करा आणि कमेंट नक्की सांगा, तरी नक्की पोपटा नाव घेतलंय का बोंबाटा नाव घेतलंय मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि तुम्हाला काय वाटतंय त्यासमोर विशाल भाई आहे गायत्रीच्या ऑपोजिटला, ते पण मला आपल्या कमेंट्स करून नक्की सांगा. आता विशाल भाईचं नाव घेतलंच आहे, त्या विशाल भाईचं पण नवीन सॉंग आलंय माझे राधा घर, तुम्ही सगळ्यांनी ते सॉंग बघितलं असेलच, अजूनपर्यंत कोणी बघितलं नसेल तर प्लीज जा बघा, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर फायनली आमचं गाणं रिलीज झालेलं आहे माझे राधे घर, इथे लिंक देतो, जा पटकन टॅप करा आणि सॉंग नक्की पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की गाणं कसं वाटलं. यही नहीं, अभी और सुनिए. तसे मित्रांनो, ह्या सॉन्ग बद्दल विशाल भाई एक इंटरव्ह्यू पण घेतलाय माय बोली म्युझिक टीव्ही चॅनलनी, तर लवकर आपल्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ पण बघायला भेटेल असं मला तर वाटते. त्याचा मला काही अपडेट नाही भेटले, जेव्हा पण मला काही अपडेट भेटेल तुम्हाला सांगेलच मी आपल्या व्हिडिओ मध्ये. आणि मित्रांनो, हे सॉन्ग टीव्हीवरती पण आले, काल जेव्हा रिलीज झालं तेव्हा टीव्हीवरती आले. तुम्ही टीव्हीवरती सॉन्ग कोणी कोणी बघितलं मला आपली तिथे कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे बनी बद्दल, बनीने इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ अपलोड केली, पहिली तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. मी इतरांसोबत सगळं काही शेअर करू शकते फक्त तू सोडून. फक्त तू सोडून. समजलं. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे आई या सॉन्ग बद्दल, फायनली या सॉंगचे युट्यूब वरती 1 million+ व्ह्यू कम्प्लीट झालेत. सो या मित्रांनो, आपल्याकडे त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल अंकित राऊत इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. हॅलो, फायनली आई सॉंगला 1 million व्ह्यूज कम्प्लीट झालेत प्रवीण कोळी या युट्यूब चॅनलवरती. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप जास्त आभार. अजूनही जर कोणी लिंक बघितली नसेल तर मी व्हिडिओमध्ये लिंक देते, लगेच जाऊन आमचं सॉंग बघा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण तुमचा प्रतिसाद तुमच्या प्रतिक्रिया खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी आम्हाला इतका जास्त सपोर्ट केलाय. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे रियांस बद्दल, रियांच्या इंस्टाग्रामवरती काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, त्याचं काहीतरी ग्लिच चाललंय, त्याचे फॉलोअर्स वाढत नाहीत. मग त्यांनी इंस्टाग्रामवरती काही स्टोरी पोस्ट केल्यात. ही स्टोरी कधीची नक्की मला माहित नाही. आपल्या सबस्क्रायबरनी मला इंस्टाग्रामवरती शेअर केली व्हिडिओ आणि सांगितलं त्याचे प्लीज ही न्यूज कव्हर कर तुझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून खास करून त्यासाठी मी न्यूज कव्हर करतोय. हे गाईज, एज यू ऑल नो की मेरा अकाउंट बहुत दिनों से ग्लिच में है या क्या है पता नहीं, तो मुझे आप लोगों की थोड़ी सी मदद चाहिए इस ग्लिच को हटाने के लिए. मैं आज से 3-4 दिन तक अपने पुराने वीडियो जो ट्रेंड हुए हैं वो पोस्ट करने वाला हूँ. तो आप लोगों का एक लाइक, एक कमेंट और एक शेयर मिल जाए तो बहुत ही बढ़िया होगा. और उस वीडियो को सेव कर देना जो भी मैं वीडियोज पोस्ट कर दूंगा. सो इससे शायद मेरा अकाउंट ग्लिच से हट जाए और वापस ट्रैक पे आ जाए. अगर कर गया तो बहुत लोगों को भी हेल्प होगी. सबको मैं बता सकता हूँ कि इससे हट जाता है अकाउंट ग्लिच. सो ट्राई करने में क्या जाता है. ओके बस मित्रांनो, या एवढ्यामध्ये एवढा परत मी सांगतो, एकदा व्हिडिओ एंड करच्या अगोदर मी बॉलने एक व्हिडिओ अपलोड केले 50K स्पेशल, तुम्ही सगळ्यांनी बघितली का मला माहित नाही अजूनपर्यंत. ज्याने कोणी बघितलं असेल तर प्लीज पहिले जाऊन व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, कमेंट बॉक्स मध्ये पिंक केले, आपल्या ह्या चॅनल मी अपलोड केले. प्लीज जाऊन त्या व्हिडिओ सपोर्ट करा. ती व्हिडिओ चांगली जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ पण ट्राय करेल. Q&A व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. मी उद्या सकाळी एक पोल ठेवेल युट्यूबवरती, तिकडे मला तुम्ही क्वेश्चन विचार तुमच्या मनामधले, माझ्याबद्दल क्वेश्चन विचारा, माझ्या व्हिडिओबद्दल क्वेश्चन विचारा, जे पण तुमच्या मनामध्ये काय असतील माझ्याबद्दल क्वेश्चन ते मी तिकडे जाऊन विचारू शकता. मी एक पोल ठेवेल सकाळी 11 उद्या ठेवेल, तर नक्की सकाळी उद्या मला कमेंट्स करा, विसरू नका. म्हणजे सगळे कमेंट्स मी पिक करा आणि मी एक व्हिडिओ अपलोड करेल Q&A, तर प्लीज मी कमेंट्स करायला विसरू नका. आणि आजची माणूसची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि जी मी आज व्हिडिओ अपलोड केले 50K स्पेशल, त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स करा. त्यामध्ये मी 2 कमेंट पिक करणार आहे आणि त्यांना मी काहीतरी छोटंसं गिफ्ट देणार, त्यांना घरी पार्सल करेल गिफ्ट. लास्ट टाइम पण मी केलं होतं त्याच्यावर 10,000 सबस्क्राईबर झाले होते तेव्हा, ह्या टाइममध्ये पण करणार आहे. तर तुम्ही जाऊन कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर एक लाईक तर बनते मित्रांनो. प्लीज मित्रांनो, लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बाजू नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा. थँक्यू, बाय. आज क्या अपनी इज्जत अपने हाथ में होती है. चाहे कोई भी हो, तुम्हें कितना ही पसंद हो, पर किसी को भी मौका मत देना खुद को डिसरेस्पेक्ट करने का. ट्रू स्टोरी.